कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गरजू गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं अवघड बनलं आहे. याचा विचार करून माजी सैनिक स्वर्गीय दरोगा सिंग यांच्या स्मृतिदिनाचं निमित्त साधत गरजू विद्यार्थ्यांना संपूर्ण शालेय साहित्य मोफत वाटण्याचा कार्यक्रम दरोगा सिंग फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आला. गेल्या वर्षभरात कोरोना महामारीमुळे अनेक कुटुंबातील लोकांचे रोजगार गेले. काही गरीब कुटुंबातील कर्ते पुरुष मयत झाल्यामुळे कुटुंबातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्वरूपाची मदत आवश्यक होती. याबाबत माजी सैनिक दरोगा सिंग यांच्या पुण्यस्मरणाच्या माध्यमातून विमाननगर भागात राहणाऱ्या गरीब आणि गरजू अशा 20 विद्यार्थ्यांना संपूर्ण शालेय साहित्याचं मोफत वाटप करण्यात आलं. याशिवाय विमाननगर येथील संत गोरोबा बालविद्या निकेतन शाळेला एक मोठे कपाट भेट देऊन याच भागात राहणाऱ्या एका दिव्यांग विद्यार्थ्यास व्हीलचेअर सायकलचे वाटप देखील करण्यात आले. कोरोनामुळे अडचणीत आलेल्या समाजातील गरजू कुटुंबांना प्राथमिक स्वरूपात का होईना मदत होईल या भावनेनं वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त हे मदत कार्य करून नवीन दरोगा सिंग यांनी हे साहित्य उपलब्ध करून दिले आहे. नवीन कुमार दरोगा सिंग, ते आज आमचे वडिलांचे 5वे पुण्यस्मरण दिवस आहे. माजी सैनिक दरोगा सिंग ते भूतपूर्व सैनिक आहेत, त्यांचे आज 5वे स्मरण दिवस आहे. कोरोनामध्ये किती लोक असं गोरगरीब आहेत ज्यांचे वडील एक्सपायर झाले, त्यांच्या शिक्षणाचं मटेरियल म्हणजे शिक्षणासाठी त्यांना प्रॉपर म्हणजे त्यांना त्यांच्याकडे पैसे ह्याचे अभाव असून बेरोजगार असून त्यांचं शिक्षण कुठे ना कुठे थांबेल. त्या हिशोबाने आपण असं विचार केला की जे पोराला पोरीला त्या शिक्षणासाठी पूर्ण वर्षासाठी काय पण लागलं ते पूर्ण साहित्य जे जे त्यांना लागतात ते आपण त्यांना उपर करून दिलं आहे. ते विद्यार्थी 9 वर्षाचे विद्यार्थी आहे, तो पहिले झालेचे तो अपंग झाला, त्याच्यानंतर त्याला कसं त्याचे वडील एक्सपायर झाले कोरोनामुळे, आणि त्याला कसं ते ज्यामुळे त्याला स्कूलमध्ये यायला जमत नव्हतं की त्याच्याकडे काही सुविधा नव्हती. मग ते विचार करून की त्याचं शिक्षण कुठे थांबायला नाही पाहिजे त्याच्याकडे नाही, मग त्या हिशोबाने आपण त्याला व्हीलचेअर उपलब्ध करून दिलं की त्याचं शिक्षण कुठे नाही थांबलं पाहिजे आणि त्याच्या सविस्कारासाठी त्याला यायला जायला जमलं.